सांगलीमध्ये साधू संत सोबत मारहाणची घटना झालेली आहे, यावर बोलण्यासाठी आपल्या सोबत रामकदम जी आहे. रामकदम जी, सांगलीमध्ये एक मारहाणची घटना झालेली आहे आणि पालघर सारखी ही घटना आहे, काय म्हणाल? अतिशय दुर्दैवी आणि निंदनीय हा प्रकार आहे, घृणास्पद प्रकार आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीमध्ये आपल्या जे श्रद्धे आहेत साधू संत, त्यांच्यासोबत जर अशी मारहाण होत असेल तर अशा दोषींवर कठोरातली कठोर कारवाई ही होणार आणि होणारच. कारण हे बदललेलं सरकार आहे. हे काही पालघर हत्याकांड झालं त्यावेळेस ते जे फेसबुक लाईव्ह मुख्यमंत्री होते आणि त्यांचं सरकार होतं ज्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष त्या घटनेकडे केलं, तसं हे सरकार नाही आहे. महाराष्ट्राच्या भूमी साधू संतांच्या केसाला जरी हात लागला, कोणी धक्का लावण्याचा प्रयत्न केला, दुस्साहस केलं, तर अशा व्यक्तीला अजिबात खपवून घेतलं जाणार नाही, त्याच्यावर कारवाई होणार. साधू संतांनी मोठेपणा दाखवत तक्रार केली नाही अशी माहिती समोर पोलिसांकडून येते, पण जरी करता त्यांनी तक्रार केली नसली तरी अशी कारवाई होईल की जेणेकरून महाराष्ट्राच्या या संतांच्या भूमीत अशा प्रकारे साधू संतांना मारहाण करणं, त्यांच्यासोबत दुर्व्यवहार करणं असे प्रकार भविष्यात घडू नयेत याची पूर्ण काळजी घेतली जाईल. आतापर्यंत पोलिसांनी एक एडीआर फक्त घेतलेला आहे, केस डायरी एंट्री केली आहे आणि डायरी एंट्री शिवाय एफआयआर घेतलेला नाही आहे. आपण हा एबीपी माझावर आश्वस्त करता की आज पोलीस सोमोटो घेऊन एक एफआयआर नोंद करणार आहे आणि आरोपीवर कारवाई करणार आहे. मुळामध्ये कायद्याच्या ज्या अडचणी आहेत की तक्रार केल्याच्या नंतर एफआयआर होतो, पण त्या सगळ्या तांत्रिक अडचणी बाजूला सोडून सगळ्यात महत्वाचं काय आहे? महत्वाचं हे आहे की अशा प्रकारची घटना घडू नये. आणि जी घटना घडली आहे त्या साधूंनी संतांनी मोठेपणा दाखवत तक्रार जरी केली नसली तरी जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होणं, आणि त्यांच्यावर कारवाई हे बदललेलं सरकार आहे, साधू संतांचं सन्मान करणारं सरकार आहे, त्यांच्यावर अशी कारवाई होईल की कधीही अशा प्रकारची दुर्दैवी घटना, अशा प्रकारचा दुर्व्यवहार करण्याची कुणाची हिंमत होता कामा नये. आताचं विपक्ष असं म्हणतंय की जेव्हा पालघरची घटना घडली होती तेव्हा भाजप आक्रमक होती, सीबीआयची मागणी करत होती आणि आत्ता का गप्प बसलेली आहेत, आताही साधूंवर असा प्रकारचा अत्याचार झालाय. विरोधी पक्षांना काँग्रेस असेल, शिल्लक सेना ज्याला पेंग्विन सेना म्हणा ती असेल किंवा राष्ट्रवादी असेल, ह्यांना बोलण्याचा काय अधिकार? पालघरचे साधू ज्यावेळेस किंचाळत होते त्यांचा तो आक्रोश, त्यांचा तो विलाप, त्यांचा तो संताप संपूर्ण देशानं पाहिला. पण तुम्ही तीन पक्ष थंड बसला होतात, का नाही कारवाई केलीत? देशातले साधू रस्त्यावर उतरले, सीबीआयकडे प्रकरण द्या, का नाही दिलं? कोणाला वाचवायचं होतं तुम्हाला? तर त्याच्यामुळे त्यावेळेस थंड बसणारे हे तीन पक्षाचे नेते जर आज बोलत असतील तर त्यांना नैतिक अधिकार काय? आणि हा सांगलीचा विषय तुम्ही नाही, भारतीय जनता पार्टीने पहिल्यांदा उचललाय की हे बदललेलं सरकार आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या या कालखंडामध्ये कोणत्याही साधू संतांना जर त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी हे महाराष्ट्रात सहन केलं जाणार नाही, खपून घेतलं जाणार नाही, त्यांच्यावर कारवाई होणारच. खूप खूप धन्यवाद. रामकदम ज्यांचं असं म्हणणं आहे की जे आरोपी आहेत त्यांच्यावर कारवाई होणार आणि पोलीस यामध्ये सुओमोटो घेऊन हे कारवाई करणार आहेत. कॅमेरामॅन धर्मेंद्र पांडेसह मृत्युंजय सिंग, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.